रामदाम दंडभेद या प्रकाराला विरोध करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे शालिग्राम भेरूड यांनी केले स्पष्ट. इतरांप्रमाणे पार्ट्या किंवा पाकिटं देणं जमणार नाही, परंतु शिक्षकांसाठी अविरत सेवा देण्याची भिरुड यांनी दिली आहे हमी. शिक्षकांचे प्रश्न सोडवणे हाच उमेदवारीचा अजेंडा असल्याचे भिरुड यांनी केले व्यक्त मत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 25 रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये शालिग्राम भिरुड यांनी TDF या आपल्या संघाविषयी माहिती देत जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले आहे. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत अधिक माहिती दिली आहे. पक्षाची सध्याची स्थिती अतिशय वाईट आहे. हा शिक्षकांसाठीचा असलेला संघ असून यात साम दाम दंडभेद या सर्व गोष्टींचा वापर केला जातोय आणि यालाच विरोध करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत असल्याचे शालिग्राम भिरुड यांनी EBM न्यूजशी बोलताना सांगितले. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक 25 जून रोजी होत आहे आणि या निवडणुकीसाठी शिक्षक संघटना बचाव समिती व TDF वतीने आपल्या जळगाव जिल्ह्याने एकमेव उमेदवार म्हणून मला उमेदवारी दिलेली आहे. या मतदारसंघाची आजची जर परिस्थिती बघितली तर अतिशय निराशाजनक नैराश्य आणणारी परिस्थिती आहे, कारण राजकीय पक्षांनी या मतदारसंघाच्या माध्यमातून अतिशय हीन पातळी गाठत आहेत आणि शिक्षकांना संस्था चालकांच्या माध्यमातून राजकीय पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रलोभनं दाखवून दडपणं दाखवून एक घाणेरडा प्रकार या गुरुजनांच्या मतदारसंघामध्ये आणू पाहत आहे आणि घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षकांसाठी असलेला हा मतदारसंघ आणि आजपर्यंत शिक्षकांनी ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, परंतु केवळ आपल्या पक्षाचं संख्याबळ वाढावं विधान परिषदे म्हणून त्या माध्यमातून ही सगळी मंडळी साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टी घेऊन मैदानामध्ये उतरलेली आहे, ही अतिशय लाजेवाणी गोष्ट आहे आणि या गोष्टीला विरोध करण्यासाठी TDF वतीने जळगाव जिल्ह्याच्या वतीने आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. इतरांसारखं पार्ट्या किंवा पाकिटं देणं आम्हाला जमणार नाही, परंतु शिक्षकांसाठी सदैव सेवा देत राहू याची हमी EBM न्यूजच्या माध्यमातून देत असल्याचे भिरुड यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही कोणाला काही देऊ शकत नाही, आम्ही कोणाला पाकिट देऊ शकत नाही, कोणाला पैठणी देऊ शकत नाही, परंतु जर शिक्षकांनी आम्हाला निवडून दिलं तर 6 वर्ष शिक्षकांच्या सेवेसाठी आम्ही सेवेमधनं 6 वर्षाची रजा घेऊन त्या ठिकाणी काम करू, एवढी मात्र हमी आम्ही आपल्या माध्यमातून सर्व या विभागातील शिक्षकांना देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आम्ही शिक्षकांना पार्ट्या पाकिट पैठण्या किंवा इतर कुठल्याही गोष्टी देऊ शकत नाही. मी विनंती करेन, जो प्रकार या मतदारसंघामध्ये चाललेला आहे आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून तो समाजासमोर आणावा, कारण शेवटी असं होतं प्रकार करणारे बाजूला राहतात आणि दोष शिक्षकांवरतीच दिला जातो. अनेक वेळा सभा किंवा पार्ट्यांना शिक्षकांची इच्छा नसताना त्यांच्यावर दबाव आणून त्या ठिकाणी बोलवलं जातं. हा प्रकार समोर आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे शालिग्राम भिरुड म्हणाले आहे. यासह आमची उमेदवारी म्हणजे दडपशाही विरोधात लोकशाही असल्याचंही ते पुढे म्हणाले. आज अनेक असे अनुभव येतात, काही शाळांमधले शिक्षक पार्टीला बोलवल्यानंतर किंवा एखाद्या ठिकाणी सभेला बोलवल्यानंतर जात नाहीत, परंतु त्या शिक्षकांना त्या संबंधित संस्था चालकाच्या माध्यमातून दडपण आणून त्या ठिकाणी पाठवलं जातं ही चुकीची गोष्ट. या मतदारसंघाच्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष धनाढ्य श्रीमंत व्यक्ती पाडू पाहत आहे. मित्रांनो, हे चुकीचं आहे आणि म्हणून आमचा या ठिकाणी विरोध आहे, म्हणून जळगाव जिल्ह्याच्या वतीने आमची उमेदवार. संस्था चालकांच्या माध्यमातून भीती दाखवणे, संस्था चालकांच्या नेतृत्वाखाली सभा मेळाव्यांचं आयोजन करणे आणि उमेदवारी मिळवण्यासाठी बाउन्सरचा वापर करणे हा जो प्रकार आहे हा सगळा भीतीदायक प्रकार आहे या ठिकाणी. म्हणून आम्ही म्हणतो की ते जे भीती दाखवतात त्याच्या विरुद्ध आम्ही नीतीने लढत आहोत, ते जे दडपशाही आणतात त्याच्या विरुद्ध आम्ही लोकशाहीने लढत आहोत. शिक्षकांची चळवळ वाचवली पाहिजे, तसेच त्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे हे आमचे निवडून आल्यानंतरचे काम असेल, तसेच जाहीरनाम्यानुसार पुढील 6 वर्ष सेवा देत राहण्याचे आश्वासन शालिग्राम भिरुड यांनी EBM न्यूजच्या माध्यमातून दिले आहे. आमचा अजेंडा आहे या शिक्षक चळवळ वाचायला पाहिजे, शिक्षक असलेला माणूस निवडून यायला पाहिजे आणि निवडून आल्यानंतर शिक्षकांचे जे प्रश्न आज या महाराष्ट्रामध्ये वाढलेले
ते सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. याच्या संदर्भामध्ये आम्ही आमचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे. तो जाहीरनाम्यानुसार आम्ही 6 वर्ष काम करणार आहोत.